काँग्रेस करत असलेल्या आरोपांवर भाजपा नेते अनुराग ठाकूर यांनी पलटवार केला आहे. काँग्रेसचा प्रत्येक नेता अग्निवीर योजनेबद्दल खोटं सांगून तरुणांची दिशाभूल करत असून त्यांच्या भविष्याशी खेळत आहे असा प्रत्यारोप भाजपा नेते अनुराग ठाकूर यांनी केला. अग्निवीर योजना ही 100% रोजगार हमी योजना आहे. या योजनेत एकावेळी 100 तरुण सहभागी झाले तर त्यातील 25 तरुणांना थेट लष्करात नोकरी मिळेल तर उर्वरित 75 तरुणांसाठी भाजप शासित सर्व राज्य सरकारांनी त्यांच्या राज्यातील पोलीस दलांमध्ये 10-20% आरक्षण दिलेलं आहे असं त्यांनी सांगितलं. तसंच अग्निवीरांना केंद्र सरकारच्या निमलष्करी दलात 10% आरक्षण देण्यात आलं आहे. आरक्षणाशिवाय या अग्निवीरांना निवडीतही अनेक सवलती देण्यात आल्या आहेत. काँग्रेसनं तरुणांची दिशाभूल करणं थांबवावं आणि त्यांच्या भविष्याशी खेळू नये असं ठाकूर यांनी म्हटलं आहे. देश को भ्रमित करने वाले और बार बार झूठ बोलने वाले जो 20 बार लॉन्च करके भी फेल हुए ऐसे राहुल गांधी जी एक बार फिर झूठ बोलकर गए. 100% जॉब की गारंटी है अग्निवीर. देश के लिए अपनी सेवाएं भी देंगे. सेना में भी 4 साल लगाएंगे. 25% सेना में ही रह जाएंगे. बाकी 75% को हमारा सेंट्रल आर्म्ड पुलिस फोर्सेस उसमें रिजर्वेशन 20% तक मिलेगा. 4 जूनला मोदी सरकार मोठ्या बहुमतानं स्थापन होईल आणि रालोआ 400 आकडा पार करेल असा विश्वास केंद्रीय मंत्री एस जयशंकर यांनी व्यक्त केला. आपल्या वाराणसी दौऱ्यादरम्यान पत्रकारांशी संवाद साधताना ते काल बोलत होते. गेल्या 10 वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामुळेच आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा सन्मान वाढला आहे हे आता जनतेला समजलं आहे असं ते म्हणाले. इतर देशांचा काही दबाव असेल किंवा सीमेवर काही आव्हानं असतील तेव्हा मोदी सरकार हे प्रथम राष्ट्रहिताची काळजी घेतं आणि मानव कल्याणासाठीही काम करतं असं जयशंकर म्हणाले.